सन 2000 नंतर साधारणतः श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणामध्ये कितीही मंत्री करता येईल असा जो काही राजकारणामधला विषय होता त्याच्यावर बंधनं घातली. साधारणतः विधानसभेमध्ये जेवढी सदस्य संख्या आहे त्याच्या 15% मंत्री करता येईल आणि ज्या ठिकाणी विधानसभा ही 40 सदस्यांची असेल तिथं कमीत कमी 12 किंवा इतर ठिकाणी 12 मंत्र्यांपर्यंत या संदर्भातलं जे बंधन आहे ते कायद्यामध्ये करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा सदस्य आहे, त्यानुसार 43 मंत्री होतात. 43 पैकी आता या क्षणाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व दोन्ही भाजप आणि शिवसेनेचे 9 कॅबिनेट मंत्री असे 20 मंत्री झाले आहेत. 23 मंत्री नवीन भविष्यामध्ये होतील. महाराष्ट्रामध्ये 49 विभाग आहेत. या 50 विभागापैकी 15 विभाग हे अतिशय सर्वसामान्य म्हणजे छोटे विषय आहेत. जसं आपण मराठी भाषा किंवा बकबोर्ड असे साधारण छोटे विषय आहेत ज्याच्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा मर्यादित आहे. 35 विषय आहेत की ज्या विषयापैकी विधी व न्याय आणि इतर 2 सोडून देत तर 32 विषय सर्वसामान्यपणे ज्यासाठी आपण कॅबिनेट मंत्री करतो आणि कॅबिनेट मंत्र्यांना ही खाती विवक्षितपणे आपण त्यांना नियुक्त करून देतो. मागच्या सरकारमध्ये 33 कॅबिनेट मंत्री होते या इतर राज्यमंत्री होते. भारतीय जनता पार्टीसुद्धा आणि शिवसेना युती 39 मंत्री करता येतात. 43 मंत्री जेव्हा जेव्हा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चा करून या 43 मंत्र्यांच्या संदर्भात आता जे 23 शिल्लक आहे या 23च्या बाबतीमध्ये निर्णय करेल. मला जेव्हा प्रश्न केला की साधारणतः मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार हा कोणत्या दिवसापर्यंत होईल, तर निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये हा विस्तार होईल आणि या विस्तारामध्ये निश्चितपणे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदारांना या संदर्भातली संधी प्राप्त होईल जनतेची सेवा करण्याची.